बीबीजी ग्रुप से प्रमुख आणि या देशामध्ये कृषी असो किंवा विविध क्षेत्रांमध्ये अत्यंत क्रांतिकारी काम करणारे आणि आपल्या सर्वांना ज्यांच्याबद्दल अत्यंत गौरव वाटतो असे हनुमंतराव गायकवाडजी या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम या सातारा फूड पार्कच्या उद्घाटन प्रसंगी श्री हनुमंतराव गायकवाड बीबीजी परिवार आणि या भागातील सर्व नागरिकांचं शेतकऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की देशातला एक अत्यंत आधुनिक अत्यंत स्टेट ऑफ आर्ट आणि जो खऱ्या अर्थानं शेती आणि फलोत्पादनाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात बदलू शकेल अशा प्रकारचा हा फ्रूपार त्याचं आज उद्घाटन या ठिकाणी झालं आणि खरोखर ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मला अत्यंत आनंद वाटला ज्यावेळी हनुमंतरावांनी सांगितलं की इथे त्यांनी जो काही कोल्ड स्टोरेज तयार केलेला आहे ते सोलर एनर्जीवर त्यांनी या ठिकाणी नेलेला आहे आणि आता सोलर एनर्जीवर आपल्याला फायदा इतका आहे. मी हनुमंतरावांचं एका गोष्टीकरता अजून अभिनंदन करेल की ते केवळ फुडपार्क पुरतं मर्यादित राहिले नाही तर शेतीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी मोठं संशोधन केलं आणि विशेषतः जी ऑर्गॅनिक नॅनो टेक्नॉलॉजी त्यांनी आणली आहे. मला त्या ठिकाणी माननीय गडकरी साहेब देखील सांगत होते, माननीय पंतप्रधानांनी देखील आमच्या बैठकीत त्याचा उल्लेख केला की आपण जे नीती आयोगामध्ये एक प्रेझेंटेशन केलं ते अत्यंत देशामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती आणू शकतं अशा प्रकारचं प्रेझेंटेशन हे हनुमंतरावांनी त्या ठिकाणी केलं आणि नीती आयोगाच्या टास्क फोर्सनी देखील आता त्यांना एक महत्वाची जबाबदारी त्या टास्क फोर्सवर मिळालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंदांची प्रेरणा त्यांना असल्यामुळे खऱ्या अर्थानं नेहमी हसतमुख असतात आणि नवनवीन पद्धतीनं शेतीमध्ये प्रयोग करताना ते सामान्य माणसापर्यंत पोहोचले पाहिजे, त्यांचे प्रॉडक्ट विकले गेले पाहिजे हा त्यांचा हेतू कधीच नाही आहे. तर नवनवीन प्रॉडक्ट किंवा नवनवीन बाबी ज्या आहेत तंत्रज्ञान आहे ते शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कसं पोहोचेल हा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय आणि म्हणून मी खरोखर त्यांचं अभिनंदन करतो.